एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात पाणी नेण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची संकल्पना अंमलात आणली गेली आहे. त्या अंतर्गत आता नीरा आणि भीमा या दोन नद्या एकमेकांना जोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. पावसाचं पडलेलं पाणी पावसाळ्यात नदीतून वाया जातं. हे अतिरिक्त पाणी या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात आणलं जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उद्धट येथून नीरा नदीतील पाणी जमिनीखालून 100 ते 150 फूट खोलीच्या बोगद्यातून उजनीच्या पांडलोप क्षेत्रात सोडलं जाणार आहे आणि हे काम सध्या जोरात सुरू आहे. नीरा नदीचं पाणी भीमा नदीत म्हणजेच उजनीच्या पांडलोप क्षेत्रात भादलवाडी इथं 24 किलोमीटरच्या बोगद्यातून आणलं जाणार आहे. तर हेच पाणी पुढे करमाळा तालुक्यातील जेऊर येथून सीना कोळेगाव या धरणात 27 किलोमीटरच्या बोगद्यातून सोडलं जाणार आहे आणि उजनीच्या पूर्व बाजूच्या 21 किलोमीटरच्या बोगद्यातून सीना नदीत हे पाणी सोडलं जाणार आहे. या पाण्याचा उपयोग उस्मानाबाद बीड जिल्ह्यातील सुमारे 34,000 हेक्टर शेती सिंचनासाठी केला जाणार आहे. पावसाचं अतिरिक्त वाया जाणारं पाणी या नदीजोड प्रकल्पामुळं एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळवलं गेलंय. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठी याचा नक्कीच उपयोग होणार हे निश्चित.